येऊन भेटला आणि म्हटलं की आमच्या मतदारसंघात लोक म्हणतात की तुतारी घ्या. म्हटलं तुम्ही आता कशात आहात? नाही म्हटले लोक म्हणतात तुतारी घ्या, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. तुम्ही म्हटलं का तुतारी? नाही म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे. त्यापासून प्रश्न विचारत तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रश्न वाढलेला आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही दुःख आहे, ते तर फारच सुटकातच आहेत सगळे. त्यांना असं वाटतं की कुठून हे सगळे आले. महाराष्ट्रातल्या लोकांना जर वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचा, तर तुम्ही काय नाही म्हणणार? नाही, कसं आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे आमच्या पक्षाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही जातो तर बऱ्याच उमेदवार. आता इथे यायला वेळ का झाला? तर मध्ये बरेच अडथळे होते. सगळ्यात जास्त पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढल्यावर सगळ्यात जास्त पक्षाच्या अध्यक्षाला लोक भेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात तुम्ही म्हणताय तसे काही लोक सकाळीच एक मला ग्रुप भेटला, म्हटलं की आमच्या मतदारसंघात लोक म्हणतात की तुतारी घ्या. म्हटलं तुम्ही आता कशात आहात? नाही म्हटले लोक म्हणतात तुतारी घ्या, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. तर त्यांनी पक्षाचं नाव सांगितलं, मला त्या पक्षाचं काय अवमान करायचं नाही. मी म्हटलं का तुतारी? नाही म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते शक्य आहे. साहेब पवार त्यांनी जाहीर केलं की तुम्ही मला सांगता हे ह्या क्षणीच मला कळलेलं आहे. ते बघा ना, तेच म्हणतो मी. पवार साहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांनी बंडाची भूमिका घेतली का? नाही, असं नाही. तुम्ही बसून प्रश्न विचारा. तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रश्न वाढलेला आहे. पवार साहेबांची महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं राज्य घालवणं ही पवार साहेबांची पहिली प्रायोरिटी. मुख्यमंत्री कोण होतो याच्यात त्यांचा फार इंटरेस्ट नाही. त्यामुळं पवार साहेब हे आज सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष आमच्यावर आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत. या सगळ्यांचं सेंटर, सगळ्यांना बोलवणं, सगळ्यांना हे करणं हे पवार साहेब करतात. त्यामुळं अधिक त्यांची ती भूमिका जास्त आहे. तशी पवार साहेब आपणच म्हणाला सुरुवातीला आमच्या निवडणुकीच्या आधीचा टाइम आहे. आणि पुन्हा मी काय म्हंटल की निवडून ह्याला मतदान दिल्यावर हा कुठं जाईल हा प्रश्न सगळ्याच लोकांना वाटतो आणि बऱ्याच लोकांना फार दुःख होतं. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही दुःख आहे, ते तर फारच सुटकातच आहेत सगळे. त्यांना असं वाटतं की कुठून हे सगळे आले. आणि 105 आमदारांचा पक्ष हा बाजूला बसलेला आहे आणि 40 आणि 50 लोकांचे पक्ष राज्य करतायत. 50 पक्ष आल्याने तर सगळं राज्यच वेटीला दडलेलं आहे. आणि हे यांची म्हणजे तर निवडणुकीच्या आधी तुम्ही आमच्यात आला आणि आमच्याकडून उभा राहिला, काय प्रॉब्लेम नाही. निवडून आल्यानंतर घोटाळे करायचे नाही आणि त्याच्याबद्दल जनता काळजी. नाही, आमचं आम्ही हळूहळू, आमचा छोटा पक्ष आहे त्यामुळं येणाऱ्याची तपासणी करून, त्याच्या निष्ठेची तपासणी करून व्यवस्थितपणाने आम्ही हे करतो. सर, तुम्ही आता मांडीमध्ये माणसं भेटले, तुमच्या मांडीमध्ये तुम्ही आता कम्युनल हार्मणीचा विषय उपस्थित केला. कम्युनल हार्मणीचा विषय उपस्थित केला तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर कम्युनल हार्मणीमध्ये आपल्या सामाजिक वातावरण जे बिघडले ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मागणीवर आपला मुख्य मुद्दा काय की ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्याच्यामुळे खरं तर वातावरण जास्त बिघडले. तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ओबीसी खरंच आरक्षण द्यायला पाहिजे का?
नाही असं आहे की आम्ही यापूर्वी आमची भूमिका मांडलेली आहे त्याच्यावर आज आम्ही का बोलू इच्छित नाही. सरकार आता निर्णय घेणार आहे, निर्णय घ्यायचा टाइम जवळ आला आहे आणि सरकारच्या हातातच निर्णय घेणार आहे. आम्ही वाट बघतोय सरकार कधी निर्णय घेते. दोन्ही बाजू जाहीर आहेत पण खाजगीत काही चर्चा सरकारने केलेल्या आहेत, त्या काय केलेत आम्हाला काहीच माहीत नाही. ओबीसींच्याकडे जाऊनही सरकारने त्यांचं उपोषण मिटवताना काही आश्वासनं दिली आहेत. जरंगे पाटलांच्याकडे जाऊन तर मुख्यमंत्री वाशीला जरंगे पाटील आले त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी गुलाली उधळला. त्यानंतर त्यांनी काय चर्चा केली आम्हाला काहीच माहीत नाही. विरोधी पक्ष नेते विधान परिषद आणि विधानसभेचे यांना विश्वासात घेऊन सरकारने या दोघांच्या मागण्या काय आहेत हे जर सांगितलं असतं तर मग आम्ही त्या चर्चेत भाग घेऊ शकलो असतो. आम्हाला काहीच माहीत नाही. पण आता आम्ही अशी अपेक्षा करतो की सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आम्हाला त्याच्यात काही गोंधळ तयार करायचा नाही, त्यांना विरोध करायचा नाही. जो काही सरकारचा निर्णय असेल तो निर्णय, पण त्यांनी तो लवकर घ्यावा कारण त्यांची आता मुदत संपत आली. पाटील साहेब एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ऍक्सेप्ट करू शकते, पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली, भारतात ती कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलॅरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26% आणि 27% राहिली. आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतं. आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू.